नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या एस एस सी बोर्डानं दिलेल्या क्वेश्चन बँकचं आपण आज आपल्याला जे पाचवं प्रकरण आहे संभाव्यता याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत आता या क्वेश्चन बँकमध्ये पहिला प्रश्न आपला जो असतो प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न पहिला म्हणजे रिकाम्या जागा असतात आपल्या म्हणजेच उप आपल्याला उपप्रश्न आपल्याला दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला चार पर्याय आहेत आणि पर्यायापैकी आपण योग्य पर्याय आपण निवडणार आहे आता ह्या पर्याय निवडत असताना फक्त वर्णाक्षरच लिहायचं आहे आपल्याला यातला प्रश्न पहिला आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही म्हणजे यातली प्रोबॅबिलिटी कुठली असू शकणार नाही आपल्याला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ही शून्य ते एकच्या दरम्यानच असते प्रोबॅबिलिटी नेहमी किती असते शून्य ते एकच्या दरम्यानच आपल्याला ही प्रोबॅबिलिटी आहे आणि मग बघे आपण एकपेक्षा कोण मोठा आहे का यातलं एक ह्या एकपेक्षा लहान आहे शून्यापेक्षा मोठं आहे हे एक पॉईंट पाच आहे म्हणजे ही संभाव्यता असू शकणार नाही पुढचा दुसरा प्रश्न आहे जर एनऑप ए बरोबर पाच पी ऑफ ए बरोबर एक छेद दोन तर यन यस बरोबर किती आता बघा आपलं सूत्र काय आहे तर प्रॉब्लिटीचं सूत्र प्रॉबेबिलिटी काढण्याचं पी ऑप ए बरोबर यनॉप ए छेद येण ऑप यस आता किमती काय काय एक दिलीत आपण ते किमती घालूया पी ऑफ एची किंमत एक छेद दोन दिलेली आहे बरोबर पी ऑफ ए ची किंमत घातली आपण एन ऑफ ए ची किंमत पाच दिलेली आहे छेद एन ऑफ एस आता तिरका गुणाकार करूया एक गुणिले एन ऑफ एस बरोबर पाच गुणिले दोन आता पुढं बघा एन ऑफ एस एक्के एन ऑफ एस म्हणून यस बरोबर पाच दुनी दहा पर्याय क्रमांक ए आपण फक्त परीक्षेत लिहिताना काय लिहिणार आहे तिसरा प्रश्न आहे यातला एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या किती एक फासा फेकला असता फासा म्हणजे आपला साप सापशिडीच्या खेळात तुम्ही खेळता एक ठिपके असलेलं घण असतो छोटासा फासा आता हा जो आहे फासा फेकल्यानंतर बघा फासाला म्हणजे त्या घणाला सहा पृष्ठ असतात आणि मग सहा पॉसिबिलिटी आपल्याला मिळतात म्हणजे आपल्याला बी बरो पर्याय बी सहा नमुना घटकांची संख्या म्हणजे येस बरोबर आपण काय लिहितं एक दोन तीन चार पाच आणि सहा आता हे यातले नमुना घटक मोजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकूण आपल्याला नमुना घटकांची संख्या किती आहे सहा आहे पुढचा आहे पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने आपल्याला निवडायचा असेल तर प्रयोगात किती शक्यता आहेत प्लेईंग कार्ड्स आहेत आणि वन रँड रेंड, रँडमली आपल्याला वन कार्ड सिलेक्ट करायचं आहे तर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर असं विचारलेलं आहे म्हणजे किती शक्यता आहेत पत्त्याची पानं बावन्न आहेत आता बावन्न पत्त्यापैकी कुठलंही एक पान येऊ शकणार आहे आणि म्हणून हाऊ मेनी पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता किती आहेत बावन्न आहेत पुढं एक ते पन्नासमधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता टिंबटिंब असेल सिलेक्टिंग एक ते पन्नास मधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता टिंबटिंब असेल नंबर्स फ्रॉम टू एकूण मूळ संख्या ह्या पंचवीस आहेत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवी एक ते पन्नास मध्ये एक ते पन्नास मधील एकूण मूळ संख्या पंचवी पंचवीस आहेत आणि टोटल संख्या पन्नास मग संभाव्यता किती असणार पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर एक छेद दोन पर्याय क्रमांक बी खालील पर्यायापैकी कोणता पर्याय हा सर्वात जास्त संभाव्यता दर्शवितो आता संभाव्यता ही एकपेक्षा पेक्षा लहानच असते नेहमी आणि शून्यापेक्षा मोठी आता इथं बघा सगळे आपण जर ह्या संभाव्यता ज्या आहेत प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी यातली कुठली तर हे काढण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांना दशांश अपूर्णांकात रूपांतरित केलं पाहिजे आता इथं बघा आपण एक तर पर्सेंटेजमध्ये रूपांतर केलं पाहिजे किंवा एक तर दशांश अपूर्णांकामध्ये आपण सगळ्यांना दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करूया आता दशांश अपूर्णांकात रूपांतरित करत असताना चार छेद पाच म्हणजे चार भागिले पाच भाग जात नाही शून्य पॉईंट चाळीस आपण करून घेतलं इथं पाच आठ ते चाळीस म्हणजे ह्याचं किती येणार शून्य पॉईंट आठ शून्य पुढे एक लिहवी आपण कारण पुढं शून्य वाढवले तर काय त्याला किंमत बदलत नाही आहे त्याची इथं शून्य पॉईंट त्र्याऐंशी आहे इथं अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के म्हणजे अठ्ठावन्न छेद शंभर म्हणजे शून्य पॉईंट अठ्ठावन्न आणि एकशे दोन म्हणजे शून्य पॉईंट पन्नास एक भागिली दोन बेपंचे दहा म्हणजे शून्य पॉईंट पन्नास आता याच्यामध्ये बघा आपल्याला आता कंपॅरिझन आपल्याला करता येतं आहे मॅक्झिमम प्रॉबॅबलिटी जास्त प्रॉबॅबलिटी कुठली तर हे शून्य पॉईंट ऐंशी आहे शून्य पॉईंट त्र्याऐंशी आहे शून्य पॉईंट अठ्ठावन्न शून्य पॉईंट पन्नास म्हणजे मॅक्झिमम प्रॉबॅबलिटी जास्त संभाव्यता शून्य पॉईंट त्र्याऐंशी पुढे बघा दोन फासे टाकले असता नमुना घटकांची संख्या किती दोन फासे दोन फासे टाकले असता आपल्याला माहिती आहे आपण नमुना अवकाश यश कसा लिहितो दोन फासे टाकल्यावर मोठा असा आपला असतो आहे एक, एक एक दोन एक तीन या पद्धतीनं एक सहापर्यंत आपण लिहितो आणि इकडं खाली पण आपण सहा एक सहा पन, सहा एक सहा दोन सहा सहापर्यंत म्हणजे दोन फासे टाकले असता मिळणारा नमुना अवकाशात आपल्याला एकूण छत्तीस घटक मिळतात नमुना घटक सॅम्पल पॉइंट्स किती आहेत आपले छत्तीस सॅम्पल पॉइंट्स आहेत नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स वेन टू डायस आर थ्रोन दोन फासे टाकले असता आपल्याला मिळणारा हा नमुना अवकाश आता पुढं बघा प्रश्न पहिल्यातला बी एक गुणांचा प्रश्न आहे आणि एक गुणांच्या प्रश्नामध्ये आपल्याला कमीत कमी दोन स्टेप्स आवश्यक असतात दोन नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश लिहा एस बरोबर दोन नाणी टू कॉइन्स आता कॉइन्स फेकल्यानंतर म्हणजे नाणी फेकल्यानंतर आपल्याला एच हेड किंवा टेल आपल्याला छापा किंवा काटा मिळतो एच म्हणजे छापा टी टेल म्हणजे काटा आता दोन नाणी टाकल्यावर आपल्याला बघा एच 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 टी टी एच आणि टी टी याप्रमाणे सॅम्पल स्पेस आपल्याला हा मिळत असतो नमुना अवकाश एस इज द सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश आणि मग ऑफ एस बरोबर एक दोन तीन चार आपल्याला नमुना घटकांची संख्या काही विचारलेली नाही नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपल्याला विचारलेले नाहीत पण या पद्धतीनं आपण लिहायला हरकत नाही पुढे आहे बघा एक फासा टाकला असता नमुना अवकाश लिहा फेन थ्रोन देन राईट डाऊन द सॅम्पल स्पेस एक फासा टाकला असता आता एक फासा टाकला असता आपल्याला मिळणारा सॅम्पल स्पेस जो आहे तो एक फाश्याचा कसा असतो डाय टाकल्यानंतर बघा एस इज इक्वल टू सहा पृष्ठावरचं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पृष्ठावरचे आणि लगेच आपण लिहूया एन ऑफ एस बरोबर सिक्स एन ऑफ एस बरोबर सिक्स या पद्धतीनं आपण लिहायचं आता पुढं Yup. ते ले ले एक, एक ते पंचवीस संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून आपल्याला कार्ड एक कार्ड काढणे एक ते पंचवीस संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून म्हणजेच आपल्याला काय लिहायचं आहे नमुना अवकाश yeah. लिहा hmm. राईट yep. द सॅम्पल स्पेस वेन वन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द ऑफ वन टू ट्वेंटी फाईव्ह कार्ड्स एक ते पंचवीस कार्डातून आपल्याला एक कार्ड आपल्याला रॅन्डमली सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहायचा आहे एस इज इक्वल टू एक ते पंचवीस आहेत संख्या लिहिलेले कार्ड एक दोन तीन चार पाच सगळं पंचवीस लिहिणं काही शक्य नाही आणि म्हणून आपण पंचवीस लिहा पंचवीस लिहिलेस तरी काही हरकत नाही आणि या पद्धतीनं लिहिलं तरी चालतं म्हणून यनॉप एस इज इक्वल टू किती घटक होणार आहेत पंचवीस सॅम्पल पॉइंट नमुना घटक किती होणार आहेत एन एस बरोबर पंचवीस होणार आहेत आता पुढचा आहे अंकाची पुनरावृत्ती न करता चौथं उदाहरण आहे बघा यातलं अंकाची पुनरावृत्ती न करता दोन तीन आणि पाच या अंकापासून दोन अंकी संख्या तयार करायच्या आहेत म्हणजे विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट्स अंकांची पुनरावृत्ती आपण करायची नाही तर सॅम्पल पॉइंट्स सॅम्पल स्पेस लिहा असं सांगितलेलं आहे म्हणजे यस लिहायचं आहे आपल्याला यस इज इक्वल टू संख्या तयार करताना बघा तेवीस दोन दोन असं बावीस घ्यायची नाही आपण कारण तिथं आहे अंकाची पुनरावृत्ती करू नका म्हणून बावीस आपल्याला चालणार नाही ना, तेवीस पंचवीस पुढं आता तीनपासून संख्या तयार करूया बत्तीस आणि पस्तीस आता पुढं पाचपासनं संख्या तयार करूया बावन्न त्रेपन्न आणि मग ऑफ यस बरोबर किती झाले एक दोन तीन चार पाच सहा ऑफ यस बरोबर सहा ऑफ यस बरोबर सहा आहे आता काय सांगितले बघा खालील प्रयोगासाठी आपल्याला घटना संचरूपात लिहायची आहे आता प्रयोग कुठला दिलेला आहे म्हणजे राईट डाऊन इव्हेंट घटना म्हणजे इव्हेंट इन सेट फॉर्म राईट डाऊन द इव्हेंट फलाईंग इव्हेंट इन सेट फॉर्म आता आपण संचरूपातच लिहितो सगळ्या घटना ह्या संचरूपातच लिहितं कारण आपण घटना असेल किंवा सॅम्पल स्पेस नमुना अवकाश असेल आपण महिरपी कंसात लिहितो म्हणजे संच स्वरूपातच लिहितो एक फासा टाकल्यास आता पहिल्यांदा एस लिह्या एक फासा टाकल्यास म्हणजे वन व्हेन वन इज थ्रोन एक फासा टाकल्यास एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि मग आपल्याला लिहायचं आहे काय इव्हेंट ए इव्हेंट ए गेटिंग इव्हन नंबर्स वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे मग यातले इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या लिहायची आहेत दोन चार आणि सहा दोन चार आणि सहा म्हणून ऑफ ए बरोबर तीन ऑफ ए बरोबर किती झाले तीन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे नमुना घटक किती आहेत तीन आहेत एक दोन तीन अशा पद्धतीनं प्रश्न पहिला आपला संपलेला आहे